नमस्कार मित्रांनो नर्सिंग एकी शिवाय सेवा मी आरोग्यदेता या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापास तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसीकरण चार्ट बघणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करायला विसरू नका तुमच्या छान छान प्रतिक्रियाही द्यायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लसीकरण तकना तक्ता बघणार आहोत तर सुरुवात करूया ह्याच्यामध्ये वय येणार त्याच्यामध्ये मा इथे माझं चुकलं आहे ॲक्च्युली इथे लसीचे नाव येणार लसीचे नाव ह्या ठिकाणी किव्हा द्यावीच्या जागी लसीचे नाव येणार आहे ये ते चुकून केव्हा द्यावी झालं आहे तर तिथे तुम्ही करेक्शन करा लसीचे नाव त्याच्यानंतर डोस आहे जागा आहे मार्ग आहे तर इथे लसीचं नाव तुम्ही कराल करेक्शन कारण मग चुकणार तुमचं ते लसीचं नाव येतं नाव असं येईल इथे लसीचे नाव तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला सॉरी तुम थोडंसं चूक झाली तर तुम्ही ते करेक्शन करून घ्या तर पहिलं बघूया आपण जन्मता कोणत्या दिल्या जातात तर जन्मता दिल्या जातात हिपॅटाटीस बी ओ पी वी झिरो बी सी जी डोस आहे म्हणजे लसीचं नाव आपण हिती लि केव्हावीचे ते लसीचे नाव येणार त्याच्यानंतर डोस आहे झिरो पॉईंट एम एल ओ पी व्ही हिपॅटायटीस बी आपण झिरो पॉईंट एम एल देतो डावी मांडी समोरच्या वा व बाजूच्या मध्य भागात स्नायूतील इंजेक्शन आहे हिपाटायटीस बी त्याच्यानंतर ओ पी व्ही झिरो आहे दोन थेंब आपण तोंडा वाटे देतो हे तोंडावाटे देतो त्याच्यानंतर आहे बी सी जी झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो एम एल डाव्या दंडावर त्वचेत देतो हे इंजेक्शन बी सी जी दंडावर त्वचेत बी सी जी लस ही जन्मता देतो आपण नाहीतर एक महिन्यापर्यंत दिली तर आपला त्याचा डोस असतो जर आपण जन्मता जर दिली तर त्याचा डोस असतो झिरो पॉईंट झिरो फाय एम एल जर त्याच्यानंतर जर आपण दिली एका महिन्यानंतर जर दिली बी सी जी लस तर त्याचा असो झिरो पॉईंट वन एम एल एवढा डोस असतो एका महिन्यानंतर बी सी जी लस जर आपण दिली तर झिरो पॉईंट वन एम एल आपण बी सी जी लस देतो पण त्याच्या आधी जर एका महिन्याच्या आधी दिली तर झिरो पॉईंट झिरो फायम एल आपल्याला बी सी जी वॅक्सिन द्यायची असते म्हणजे आपण झिरो पॉईंट झिरो फायम एल एवढा डोस देतो त्याच्यानंतर दुसरं आहे आपण नंतर देतो सहा आठवड्याला दीड महिना दीड महिन्याला कोणत्या कोणत्या वॅक्सिन दिल्या तर पेंटावलेंट वन ओ पी व्ही वन रोटा वायरस वन एफ वाय पी व्ही आणि पी सी व्ही का आलं पेंटावलंट वन ओ पी व्ही वन रोटा वायरस एफ वाय पी व्ही पी सी व्ही वन तर आपण हे आपण सहा आठवडे म्हणजे दीड महिन्याला दिले जातात तर पेंटावलनचा डोस आहे झिरो पॉईंट फायम एल डावी मांडी समोरच्या बाजूच्या मध्यभागास नाहीतील इंजेक्शन त्याच्यानंतर ओ पी वन तोंडात देतो आपण तोंडाने दिले जाते रोटा वायरस वन आहे पाच थेंब तोंडाने देतो रोटा वायरसचं लक्षात घ्या वनचं चाललं आहे आपण एफ वाय पी व्ही झिरो पॉईंट फाय मेल उजवादंड त्वचेत पी सी वी वन झिरो पॉईंट फाय मेल उजवी मांडी स्नायूतील इंजेक्शन तर लक्षात घ्या एफ वाय पी व्ही झिरो पॉईंट mm, फाय उजवा दंड पी सी व्ही वन झिरो पॉईंट mm, फायम इल उजवी मांडी स्नायूतील इंजेक्शन आहे त्याच्यानंतर दहा आठवडे आहे दहा आठवड्याला कोणत्या व्हॅक्सिन आहेत तर पेंटावलेन टू ओ पी व्ही दोन रोटावरच टू तर त्याचे डोस बघून घ्या दहा आठवडे अडीच महिने दहा आठवडे म्हणजे अडीच महिने तर असंही लिहू शकतात दहा आठवडे लिहिले तरीही चालेल अडीच महिने लिहिले तरीही चालणार आहे तर पेंटावलन टू किती झिरो पॉईंट फायम डावी मांडी नाही इंजेक्शन ओ पी व्ही टू दोन तुन थेंब तोंडावाटे रोटावरस टू पाच थेंब थे तोंडावाटे त्याच्यानंतर येतं चौदा आठवडे म्हणजे साडेतीन महिने असंही लिहू शकता तुम्ही तर त्याला पेंटावलन थ्री ओ पी व्ही थ्री रोटावरस थ्री एफ वाय पी व्ही टू पी सी व्ही टू तर पेंटावलन सेम झिरो पॉईंट फायम डावी मांडी नाही इंजेक्शन ओ पी व्ही थ्री हे तिसरे येणार ओ पी व्ही दोन थेंब तोंडा वाटे रोटावर स्त्री पाच थेंब तोंडा वाटे एफ आय पी व्ही दोन झिरो पॉईंट वन एम एल उजवा दंड त्वचेत त्वचेत तुछे आणि त्वचेखाली यातला फरक लक्षात घ्या एफ आय पी व्ही त्वचेत देतो आहे आपण उजवा दंड पी सी व्ही टू झिरो पॉईंट फायम एल उजवी मांडी हे इंजेक्शन स्नायूतील इंजेक्शन आहे त्याच्यानंतर नऊ ते बारा महिने तर गोवर वन झिरो पॉईंट फायम एल उजवा दंड त्वचेखाली जीवनसत्व अ आहे जीवनसत्व अ जी, वन एम एल आहे तोंडावाटे देतो हां त्याच्यानंतर पी सी वी बूस्टर आहे झिरो पॉईंट फाय एम एल उजवी मांडी स्नाईतील इंजेक्शन नंतर जेई ई आहे जापनीज एन के फालेंटी झिरो पॉईंट फाय एम एल दावादंड त्वचेखाली त्याच्यानंतर सोळा ते चोवीस महिने आहे इथे वय बघा तर डी पी टी बूस्टर आहे ओ पी व्ही बूस्टर आहे गोवर दुसरं व्हिटॅमिन अ चा दुसरा डोस आहे जेई आहेचा दुसरा डोस तर आपण झिरो पॉईंट फाय मेल डी पी टी बूस्टर डावी मांडी स्नायूतील इंजेक्शन आहे ओ पी बूस्टर दोन ठेंब तोंडाने द्यायचं आहे गोवर दोन झिरो पॉईंट फाय मेल दंड त्वचेखाली येणारं इंजेक्शन विटॅमिन अ दुसरा डोस आहे हा पहिला दिला नवव्या महिन्यात चोवीसाव्या महिन्या म्हणजे अठरा सोळा ते चोवीस आठवड्यामध्ये किंवा चोवीस महिन्यामध्ये सॉरी आठवडे नाही चोवीस महिन्यामध्ये विटॅमिन एचा टू एम एलचा तोंडावटी आपण देतो तो वन एम एल दिला हा टू एम एल त्याच्यानंतर जे ई सेनकेफालिन एनकेफॅलेंटीचा दुसरा डोस डावा दंड त्वचेखाली त्याच्यानंतर पाच ते सहा वर्ष डी पी टी बूस्टर दुसरा झिरो पॉईंट एम एल दंडावर देतो डी पी टी बूस्टर दंडावर देतो त्याच्यानंतर दहाव्या वर्षी टी टी देतो झिरो पॉईंट फायम एल दंड पंधरा वर्ष टी टी झिरो पॉईंट फायम एल दंड तर ह्याप्रकारे प्रकारे तुम्ही वॅक्सिन चार्ट लिहू शकता मी जो दिला आहे तो तर बघून घ्या फक्त इथे केव्हा केवादेवीचे लसीकरण चार्टचे इथे लसीचे नाव हे करेक्शन तुम्ही करायचं आहे कारण ते चुकून झालेलं आहे इथे लसीचं नाव येणार ना आहे तर नेहमी लक्षात घ्या लसीचे नाव असं लिहायचं आहे तुम्हाला मला ह्याच्याने होत नाही आहे तर तुम्ही नक्की लसीचं नाव लिहा कारण ते तुम्हाला हे होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा काय क्वेरीज असेल तर विचारा आणि असं लिहायचं आहे ते वय लसीचे नाव डोस जागा आणि मार्ग तर अशा प्रकारे हा चार्ट येणार आहे तर बघून घ्या व्यवस्थित आणि तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सहा आठवडे दहा आठवडे चौदा आठवडे नऊ ते बारा महिने सोळा चो ते चोवीस महिने पाच वर्ष दहा वर्ष आणि पंधरा वर्ष तर अशा प्रकारे चार्ट लिहितो तुम्ही लिहू शकता तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा का आणि काय करायचं असेल तर विचारा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद